पुढील बातमीकडे, बातमी शिर्डीतून। राज्यात शेतकरी संपाची धग काही कमी होत नाही, तशी पुणतंब्यात देखील राज्यभरातील शेतकरी येऊन संपाबाबत भूमिका जाणून घेत शेतकरी संपासह आज होणाऱ्या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दर्शवत आहेत। पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण राज्याला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, कारण संपाची पहिली ठिणगी ही नगर जिल्ह्यातील पुणतांब्यामध्ये पडली होती। मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळी उपस्थित असलेले किसान सभेचे अजित नवले पुणतांब्यात आज आत्मक्लेश करणार आहेत, त्याचबरोबर काही शेतकरीही पुणतांब्यामध्ये आज उपोषण करणार आहेत। आमच्या पुणतांबा गावचा संपात आम्ही तुझ भवी इंच भवी मागं सरलेलं नाही, पण बाहेर चर्चा चालू होती की पुणतांब्यांनी संप मागं घेतला। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, पुणतांब्यांनी संप मागं घेतलेला नाही आहे, उलट दुपटीनं या संपाला वेग आलेला आहे। पुणतांब्याचा आठवडा बाजार आहे, आम्ही गाव आणि आठवडा बाजार उद्या बंद ठेवणार आहेत। आम्हाला फसवण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून, आमच्या काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून होत आहे, आणि ह्या सरकारला जाब विचारण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र चांद्यापासून तर बांद्यापर्यंत एकजूट झालेले आहे, आणि सर्वच पातळ्यांवर हा उद्याचा महाराष्ट्र बंद अगदी 100% यशस्वी करून घेण्यासाठी तमाम महाराष्ट्रातील आमचा शेतकरी बांधव एकजूट झालेले आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या अजून कुठल्याच मान्य झालेले नाही, 80% मागणे मान्य झाले, हे फक्त एक भास आणि फार्स चालवल्या गेलेला आहे। त्यामुळे सगळ्यांनी एकजुटीत सहभागी होऊन या शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी हा इतिहास परत कधीच होणार नाही, या निमित्ताने सगळ्यांनी एकत्र यावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।